हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस या तारखेला म्हणजे कालच सहकार पनन व वस्त्रोद्योग विभागाची परीक्षा झाली त्यातील मॉर्निंगशिपच्या प्रश्नांचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आता आपण सेकंडशिपच्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे गणित बुद्धिमत्तेची प्रश्नसुद्धा माझ्याकडे आलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला जी के ई बुक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले प्लेस्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बुट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या सहकार विभागाच्या प्रत्येक शिपमधले याच्यातले काही प्रश्न जशाच तसे विचारले जात आहेत पहिला प्रश्न आहे पा की आपल्याला संख्या दिल्या त्याच्यातली वेगळी संख्या ओळखायला सांगितलेली आहे आणि संख्या आहे चौदा सोळा तीस शेहेचाळीस शहात्तर एकशे बावीस एकशे अठ्ठ्याहत्तर आता इथे लॉजिक टाईम आहे का आडोदरच्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे पुढील संख्या जसं की चौदा आधी सोळा केलं तर तीस येते सोळा आधी तीस केलं तर शेहेचाळीस शे तीस आधी सेहेचाळीस केलं तर शहात्तर येतं शेहेचाळीस आधी शहात्तर केलं तर एकशे बावीस येतं मग शहात्तर आधीच एकशे बावीस केलं तर एकशे अठ्ठ्याण्णव यायला पाहिजे पण इथे एकशे अठ्ठ्याहत्तर दिले तर ही संख्या चुकीची आहे इथे एकशे अठ्ठ्याहत्तरऐवजी एकशे अठ्ठ्याण्णव पाहिजे त्याच्यानंतर मद्रास ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना कधी झाली तर मला जी माहिती मिळाली त्यानुसार एकोणीसशे बत्तीसमध्ये स्थापना झालेली आहे त्याच्यापुढे गणिताचा प्रश्न आहे पहा की दोन गुनिले वर्गमुळात एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव अधिक ऐंशी पॉईंट एकोणऐंशी भागिले एक पॉईंट नव्याण्णव अंदाजे आता जेव्हा अंदाजे जे आपल्याला दिलेला असतं ना तेव्हा याच्या जवळच्या सोप्या संख्या घ्यायच्या असतात आता जसं याचं काय होईल दोन गुनिले आता एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव हे तर कोणती संख्या नाही आहे परंतु सोळाशे ही वर्ड संख्या आहेच एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णवच्या जवळची सोळाशे आणि सोळाशेचं वर्ड मूळ येतं चाळीस म्हणून इथं एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णवचं वर्डर मूळ आपण चाळीस घेतलं तर आता अंदाजे दिलेला आहे पुढे पहा आधी आता ऐंशी पॉईंट एकोणऐंशी याच्या जवळची संख्या येते एक्क्याऐंशी भागिले एक पॉईंट नव्याण्णवच्या ऐवजी दोन घ्या अंदाजे म्हणलं की अशा सोप्या संख्या घ्यायच्या मग आता काय होईल एक्क्याऐंशी भागिले दोन जर केलं तर ते येतं चाळीस पॉईंट पाच आणि दोन ऋणीले चाळीस केलं तर येतं ऐंशी मग ऐंशी अधिक चाळीस पॉईंट पाच याचं ये उत्तर येतं एक एकशे वीस पॉईंट पाच हे त्याचं अंदाजित उत्तर आहे तर पर्याय एकशे वीस पॉईंट पाच असेलच किंवा त्याच्या आसपास एकशे वीस असेल एकशे एकवीस असेल तर हे त्याचं अंदाजित उत्तर येईल त्याच्या पुढे पहा दहा सहा एक वजा पाच वजा बारा वजा वीस हे संख्या मला दिली आपल्याला तर दहामधून चार केले किती म्हणजे दहा वजा चार केलं तर सहा येते सहा वजा पाच केलं तर एक येते एक वजा सहा केलं तर एक वजा सहा केलं तर वजा पाच येते वजा पाच वजा सात केलं तर वजा बारा येते सात आणि पाच बारा दोन्ही संख्या ऋणं असतील तर ऋण संख्या संख्येचा चिन्ह द्यावं लागतं ऋण बारा आणि ऋण आठ केलं तर ऋण वीस येते व ऋण वीस ऋण न केलं तर ऋण एकोणतीस येणार आहे कारण दोन्ही संख्या ऋण असतील तर त्यांची बेरीज ठरायची असते आणि आलेल्या बेरजेला ऋण चिन्ह द्यायचं असतं तर ऋण एकोणतीस उत्तर येईल शाश्वत विकास ध्येये किती आहेत तर ती एकूण सतरा ध्येये आहेत पहा शाश्वत विकासाची जी ध्येये आहेत ना ती एकूण किती आहेत सतरा आहेत त्याच्यानंतर तीथ अँड नेल अशी एक ई डी एम विचारली होती तर तीथ अँड नेल म्हणजे ट्राय व्हेरी हार्ड टू गेट समथिंग यू वांट तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी खूप मेहनत घेणे आडरज याचा समानार्थी शब्द दिलेला आहे आडरज म्हणजे आडोदर जन्मलेला मग ज्येष्ठ वडील मोठा असं होईल ते सिंहचा समानार्थी शब्द तर सिंहचा समानार्थी शब्दामध्ये समान शब्दा मृगराज करी वनराज केसरी मृगिंद्र असे वेगवेगळे शब्द आहेत पर्यायच्या साहेने उत्तर द्यावं लागेल अजून प्रश्न पाहूयात आपण हे प्रश्न मला शुभम देशमुख यांनी पाठवलेले आहेत अमरावतीचे आहेत विद्यार्थी तर शुभमचा मी मनापासून आभारी आहे क्रांतिकारक देशासाठी आमरण उपोषण सोसतात तर समाज सोडतात आमरण हा शब्द अवैभाव समासाचं उदाहरण आहे ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्याला म्हणजे वाक्याचा प्रतं त्याला आपण म्हणजे केवळ वाक्य असं म्हणतो केवळ वाक्य म्हणजे एकच उद्देश आणि एकच विधेय असतं त्याच्यानंतर मुलांनी अभ्यास वाक्य वाक्यप्रचार ओळखा क्रियापदाच्या शेवटी वा वि वे व्या असलं की ते विद्यार्थी वाक्य असतं आस्त्राल कोणत्या प्रकारचे विशेषण आहे तर आस्त्राल हे कालवाचक विशेषण आहे त्याच्यामध्ये पण सातत्यदर्शे हे क्रियाविशेषण आहे ॲक्च्युली हा आस्त्राल हे क्रियाविशेषण आहे यांनी विशेषण दिले पण हे क्रियाविशेषण आहे त्याच्यानंतर त्या मुलाने पिटलेला आंबा ठाळ लादोच्या शब्दाचा प्रकार ओळखला तर पिटलेला हे धातुसाधित विशेषण आहे आंबा या नामासाठी आलेलं आहे ते अनेक वचनमध्ये खे खेडेचं खेडी होतं डळूचं डळवा जाऊचं जावा वासरूचं वासरे तर अशा पद्धतीनं आपल्याला हे अनेक वचन शब्द विचारले होते त्याच्यामध्ये खेडे डळू जाऊ वासरू या शब्दांचं अनेक वचन करायचं होतं त्यानंतर पाठवलेले प्रश्न पहा मला रस्त्याने जाताना सांजावले प्रयोग ओळखात हे भाव टोळ तरी भावप्रयोगाचं प्रयोगाचं उदाहरण आहे पंचरती समास ओळखात हे दीर्घ समासाचं उदाहरण आहे अजूनही प्रश्न आलेले आहेत आपल्याकडे पुछतता पुछतता Amazon, Flipkart, or Shuda, or स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी नगर परिषद भरती एकवीस संचे व टी सी एस एकोणचाळीस प्रश्नपत्रिकासंचे ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत आणि ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर आणि ॲमेझॉन फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत चला तर मग उर्वरित प्रश्न पाहूयात आपण तर ज्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न पाठवले त्यांचा पण मी आभारी आहे त्यांचं नाव त्यांनी दिलं नाही तर सहकार आयुक्त मराठी मराठीमध्ये आज्ञाचा विरुद्धार्थी शब्द आहे आज्ञाचा विनंती होईल विरुद्धार्थी काळवर तीन प्रश्न विचारले होते त्याच्यानंतर वचनवर एक प्रश्न विचारलेला होता त्याच्यानंतर लिंगवर दोन प्रश्न होते सिंहचा समानार्थी शब्द अवैभाव समासामध्ये आमरण दिग्रु समासामध्ये पंचारती जोड्याजुळावर एक प्रश्न होता आडरतचा विरुद्धार्थी शब्द अनुच Uh, आटरज म्हणजे आठोदर जर्मनीला अनुज म्हणजे नंतर जर्मनीला उतार्यावर पाच प्रश्न होते जी केमध्ये पहा लोकसभेचे सभापती लोकसभेचा सदस्य नसतो चूक की बरोबर ही चूट आहे कारण लोकसभेचा सभापती लोकसभेचा सदस्य असतोच कारण लोकसभेचे सदस्यच म्हणजे जे खासदार असतात तेच आपल्यापैकी एका सदस्याची निवड ही लोकसभेचे सभापती या पदावर ठरत असतात त्यामुळे हे चूट विधान आहे लोकसभेचा सभापती आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे देतो हे सुद्धा चूक आहे कारण लोकसभेचा सभापती आपल्या पदाचा राजीनामा लोकसभेच्या उपसभापतीकडे देतात वन उद्योगावर एक प्रश्न विचारला होता कृषी उद्योग कोणता याच्यावर एक प्रश्न विचारला होता श्री सेंट्रनने लांब उडीत तिसरा क्रमांक जिंकला चूट की बरोबर हे बरोबर आहे कारण त्यांना ब्रांच पदक मिळालेलं आहे नीरज चोप्रा भालाफेट चुटकी बरोबर आहे बरोबर आहे नीरज चोप्रा भालाफेक या खेळाशी संबंधित आहे त्याच्यानंतर जनगणना दोन हजार अठराची याच्यावर एक प्रश्न विचारला होता क्रम म्हणून काहीतरी राजश्री सुरोशी यांनी हे प्रश्न पाठवलेले आहेत आभारी आहे त्यांचा मी त्यांच्यानंतर पहा बुद्धिमत्ता मध्ये पहा मॅथ्स रिजनिन पदावलीमध्ये चिन्ह व संख्या बदल याच्यावर प्रश्न होते काही सिंह वाढ आहेत या स्वरूपाचे प्रश्न होते नातेसंबंधावर एक प्रश्न होता ए आदित बी या स्वरूपामध्ये रांगेतील क्रमोर तीन प्रश्न होते त्याच्यानंतर अंदाजित मूल्येवर दोन प्रश्न होते त्याच्यातला एक प्रश्न आपण पाहिलेला आहे इंग्लिशमध्ये पहा सिनॉनिम्सवर दोन प्रश्न अँटॉनिम्सवर दोन प्रश्न स्पेलिंग करेक्ट म्हणजे मिसस्पेल्ड दोन प्रश्न ईडीएमवर दोन प्रश्न पॅराजेंबरवर चार प्रश्न पॅसेजवर पाच प्रश्न आणि स्पॉट द इयररोलसुद्धा प्रश्न विचारलेले होते तलाटीसाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाटी टेस्ट विकत विचार घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू वेरी मच